ज्ञानेश्वरी आपण बघितली, भगवद्गीता बघितली, वेद बघितलं, उपनिषद बघितलं, कुठलंही शास्त्र बघितलं आपण, तर सिद्धांत असा ठरतो त्या वस्तूत राहून, वस्तूत राहून वस्तूला पूर्णपणे क्रियान्वित करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याला आत्मा म्हणतात, त्याला देव म्हणतात, त्याला ब्रह्म म्हणतात. आता ही जर गोष्ट आपल्याला कळाली तर आपण काय प्रयत्न केला पाहिजे, मला गोष्ट सांगा. तुम्ही समोर बघा तिथपर्यंत संसार, समोर बघितले की संसार आहे, बाकी नीट लक्षात ठेवा, समोर बघितले की संसार आहे, आत बघितले की ईश्वर. माझं म्हणणं का आत बघितलं की ईश्वर आहे, समोर बघितलं की संसार आहे. मग संसार म्हणजे नेमकं काय आहे? तुझ्या ठिकाणी असणारी जी अव्यक्त शक्ती आहे त्या शक्तीचं व्यक्तरूप, व्यक्तरूप म्हणजे संसार, व्यक्तरूप म्हणजे जगत. म्हणूनच ज्ञानोबांनी प्रार्थना केली की आता विश्वात्मके देते येणे वाटे दुष. मी असं जर म्हणालो तुम्हाला कळेल का? तुमच्या हृदयाच्या ठिकाणी बीज आहे, त्या बीजाची पूर्ण अवस्था म्हणजे तुमची प्रकृती आहे. येते का माझ्या लक्षात? आपल्या हृदयामध्ये बीज आहे, त्या बीजाचं पूर्णपणे अवतार म्हणजे काय आहे? त्या बीजाचा पूर्ण अवतार म्हणजे आपलं शरीर. आता शरीर त्याला सोडून नाही, बीजाचा विकसित बीजा